गोकुळ सोबत गोकुळ। थायलंडचे आर्थिक सल्लागार, गोकुळचे संचालक व युथ बँकेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन नरके यांनी आज श्रीमंत शाहू महाराज यांना पाठिंबा देऊन प्रचाराला सुरुवातही केली, त्यामुळे करवीर पन्हाळा तालुक्यात शाहू महाराज यांचे पारडे जड झाले आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी चेतन नरके यांनी केली होती, त्यासाठी ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते। काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेना यांपैकी ज्यांच्याकडे मतदारसंघ जाईल त्यांच्याकडून उमेदवारी घेण्याचे त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते। काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली। गेल्या आठवड्यामध्ये चेतन नरके यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। पाठिंबा कोणाला याचा निर्णय मात्र त्यांनी राखून ठेवला होता। मंगळवारी त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला, त्यासाठी त्यांनी मेळाव्याचे आयोजनही केले होते। डॉक्टर चेतन नरके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव खूप मोठा आहे, त्यांच्याकडे कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन असून तेच घेऊन मी कोल्हापूरचा विकास करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मेळाव्यात बोलताना दिली। अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके होते। शाहू छत्रपती म्हणाले, डॉक्टर चेतन नरके यांनी आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे। आमच्या दोघांचे विचार एकच असून शेतकरी केंद्रबिंदू मानून आगामी काळात काम करणार आहे। आमदार सतीश पाटील म्हणाले, चेतन नरके यांनी परदेशातील नोकरी सोडून जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून झपाटल्यासारखे काम केले। आगामी काळात त्यांना अरुण नरके यांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे। स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा व अरुण नरके यांच्यापासून करवीर पन्हाळ्यात सहकार रुजला आहे। भविष्यात सहकार व समाजकारणात आमदार पी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सतीश पाटील हा चेतन नरके यांच्या मागे हिमालयासारखा राहील। आमदार पी एन पाटील म्हणाले, डॉक्टर चेतन नरके यांनी मनाचा मोठेपणा दाखवत शाहू छत्रपतींना पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या दोन उमेदवारांसाठी गल्लीबोळात फिरण्याची वेळ आली आहे। मेळाव्याचे संयोजक डॉक्टर चेतन नरके म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र थांबावे लागले म्हणून नाराज न होता शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या शाहू छत्रपतींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। व्यासपीठावरील उपस्थित पाहता भविष्यातील नवीन समीकरणे काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे सूचक वक्तव्य करत चेतन नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघात शाहू छत्रपतींना मोठे मताधिक्य देऊन येथेच त्यांच्या विजयाची पायाभरणी केली जाईल। स्वागत इचलकरंजीचे नगरसेवक संतोष शेळके यांनी केले। यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनीही मनोगत व्यक्त केले। मेळाव्याला आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर, बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुयेकर, माजी सभापती रंगराव मुळे, संभाजी पाटील कुडित्रेकर, आपटीचे माजी सरपंच विश्वास पाटील, सत्यशील संदीप नरके आदी उपस्थित होते। आभार चंद्रकांत जाधव यांनी मानले। आर के न्यूज प्रतिनिधी वाकरे। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।